सगळीकडेच दिवाळीचा सण मोठ्या उत्साह साजरा केला जातोय, मात्र आता आम्ही तुम्हाला एका वेगळ्या ठिकाणची दिवाळी दाखवणार आहोत, ज्या ठिकाणी सहसा कुणीही जात नाही आणि गेलं तरी आनंद व्यक्त केला जात नाही. पाहुयात कोल्हापुरातली अशीच एक अनोखी दिवाळी. स्मशानभूमीतले हे फलक जीवनाचं गमक सांगत असले तरीही स्मशानभूमीत प्रवेश करणारं प्रत्येक मन हे थोडं तरी बिथरतच, कारण या ठिकाणी कोणी आनंद व्यक्त करण्यासाठी जात नाही. म्हणूनच इथला कर्मचारीही स्वतःच्या आयुष्यात कितीही आनंद असला तरी रोज तो दुसऱ्याच्या दुःखासाठी जगत असतो. मात्र कोल्हापुरातील स्मशानभूमीत काही काळ आनंदाचं वातावरण दिसून आलं. निमित्त होतं ते प्रजासत्ताक सामाजिक संस्थेच्या वतीनं स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी साजरी करण्याचं. माननीय दिलीप देसाई यांनी गेले 2 वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवलेला आहे. त्यांनी आपले आचार विचाराचे मूल्य जपत एक सामाजिक संकल्पना रुजवण्याचं एक समाजामध्ये चांगलं काम करत आहेत. आम्ही या पंचगंगा स्मशानमध्ये काम करत असताना दिवाळी असो, दसरा असो, कोणताही सण असो, आम्ही ह्या स्मशानमध्ये आमचं कर्तव्य आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडत असतो. स्मशानभूमीमध्ये जे सेवक काम करत असतात या समाजाकडं काही लोकांचं दुर्लक्ष असतं. यांनाही दिवस रात्र आमोशा पौर्णिमा या राखेत ह्या धगीत काम करावं लागतं आणि यांना कुठल्याही प्रकारे कोणताही सण असो त्यांना सणाचा उपभोग घेता येत नाही. त्यामुळं आमच्या संस्थेनं असं ठरवलं की यांनाही आपल्या सणामध्ये सामील करून घ्यावं, यांना कुठंतरी वंचित आहेत, त्यामुळं आजचा हा उपक्रम राबवलेला आहे. गेले 2 वर्ष हा उपक्रम राबवणाऱ्या या संस्थेच्या वतीनं कर्मचाऱ्यांना काही भेट वस्तूंचं वाटपही करण्यात आलं. माणसाच्या मृत्यूनंतर ज्या ठिकाणी केवळ चिता जळते त्या ठिकाणी दिवाळीनिमित्त पणती लावण्याचं काम करणाऱ्या या संस्थेचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.